रिची जिथून इलेश इलेवन डोंबिवली फिल्डिंग लावून घ्या बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत अंपायर मॅच चालू करा साडेचार वाजले दोन मॅच कव्हर करायचे ऑल मॉन्स्टर्स रायगड आपल्या टी शर्ट घेऊन जा या टी शर्ट घालून तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये फायनलमध्ये खेळायचंय चला मॅच चालू करा अंपायर धन्यवाद विघ्नेश मडवी यांना तुम्ही ऐकलं तर या अगोदरच्या मॅचमध्ये हर्षद त्यांच्या बरोबरीने जुळले होते चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला अखेर अपयश आलं टीम मॅग्निबिसन नवी मुंबईला चांगली बॅटिंग केली किरण पवारने आता सेमी फायनल नंबर दोन चा महासंग्राम तुमच्या समोर रंगतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर ज्ञानेश्वरजी सुतारसाहेब उपस्थित आहेत सुरेशजी राणा उद्योजक ट्रायडंट नवी मुंबईचे संघमालक या टीमचे ते उपस्थित आहेत राहुलबाई शहा उपस्थित आहेत सर्वांचं सहर्ष स्वागत कमलेश जी उपस्थित आहेत योगेश योगेश मात्रे मॅन फ्रॉम मात्रेपाडा पहिले षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये हॅट्रिक देखील या गोलंदाजाने घेतली होती टेन पी एलच्या दरम्यान आणि आता तो गोलंदाजी करताना दिसतोय पहिल्या षटकाच्या दरम्यान त्याचा फलंदाज त्याच्या समोर आहे खातं अजून संघाचं उघडले फलंदाजांचं नाही आहे बाईटचा इशारा पहिल्या बॉलवर आला चांगला बॉल चांगला कव्हर ड्राईव्ह इथे डीपमध्ये फिल्डर भरपूर वेगाने येतात एक मात्र मिळताना दिसेल फलंदाज जज कुरेशीचं इथे खातं उघडले टीमची धावसंख्या दोन या अगोदर खूप चांगल्या लढती जिंकल्यात रिची जिथून निलेश इलेव्हन डोंबिवलीने विके प्रतिष्ठानला पराभूत केलं आणि त्या अगोदर ट्रायडनने मात्र पराभूत केलं एस पी पी उमेश इलेव्हन विक्रोलियन्सला तर या दोन लढती जिंकून म्हणजेच एक एक सामना जिंकून हे दोन संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि आता इथून जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये जाईल ऑल मॉन्स्टर्स रायगडच्या विरुद्ध खेळण्यासाठी सेमी फायनल आपल्या समोर रंगते गोलंदाज यार राईट मोर दहायला मिळतोय स्वीपर कव्हर लाइनच्या दिशेने कॅप्टन योगेश पाटीलचं खराब प्रदर्शन बॉल सीमा पार चौकार कृपया मागेवा ना प्लीज आम्ही सातत्याने त्या गोष्टीची वारंवार उल्लेख करतोय प्लीज आतमध्ये नका येऊ बाउंड्री लाईनच्या तो कप सुद्धा तुम्ही आतमध्ये आणलाय बाउंड्री लाईन हळूहळू हो तुम्ही आतमध्ये घेऊन आले तसं करू नका मित्रांनो बादचा आनंद घ्या परंतु गालबोट लागू देऊ नका कोणाला सर चांगला चौकार इथे आलाय बॅट्समॅन श्रेयसच्या बॅटमधून श्रेयस कदम यावेळेला थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेन होता ऑन साईडला टर्न करण्याचा सा प्रयत्न परंतु वेग भन्नाट आहे योगेश मात्रे उर्फ बुग्याकडे आणि इथे मात्र सुरेख गोलंदाजीचा सा नमुना सादर करत असताना आणखीन एक डॉट बॉल षटक क्रमांक पहिलं चालू आहे पाच ओव्हरची सेमी फायनल नंबर दोन जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करेल फायनलमध्ये ऑल मॉन्स्टर्स रायगडच्या विरुद्ध खेळण्याची संधी त्या टीमला मिळेल दोन्ही टीमला यश स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट दिल्या जातील खेळण्यासाठी यावेळेला फटका हवेत आहे इथे चान्स आहे संधी आहे योगेशकडे झेल घेण्याची जज करतो आणि झेल सुटला जीवदान मिळतंय श्रेष्ठ कदमला परंतु इथे रन मात्र मिळताना दिसेल एक या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे सात पहिलं षटक इथे सुरू आहे सात रन स्कोर बोर्डवर ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर देहू रोडमध्ये एक स्पर्धा आहे राजू रत्तू साहेब यांच्या माध्यमातून देहू रोडमध्ये एक स्पर्धा होणार आहे उमेश नायडू आणि साजित तांबोळी यांच्याशी संपर्क साधायचा आहे सत्तर हजार रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक चाळीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तृतीय वीस हजार आणि चतुर्थ पंधरा हजार त्यामध्ये दे देखील खुल्या गटातले संघ खेळताना दिसतील त्याचबरोबर दोन गाव एक गट जो आहे तो ग्रामीणसाठी आहे आणि खुला गट देखील त्या स्पर्धेमध्ये असेल तर संपर्क साधायचा आहे देहू रोड स्पर्धेचे आयोजक राजू रत्तू साहेब आणि उमेश नायडू आणि साजित तांबोळी यांना अंबाईचा इशारा वाईट बॉल असेल एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसते तर इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी साकारत असताना गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाजाला पाहतोय आणि वेग खूप भन्नाट आहे या गोलंदाजाकडे वेगासोबत दिशा देखील सांभाळून गोलंदाजी होतीये यावेळेस पहा थोडासा बॅकफुटला जाऊन अजाज कुराशी त्या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कट केलेला बॉल मात्र अगदी पॉईंटमध्ये मा जाऊन थांबतोय एक रन त्या ठिकाणी मात्र पूर्ण होईल आणि या एक रनबरोबर टीमची टोटल धावसंख्या मात्र पुढं सरकते ते टीमची टोटल धावसंख्या आत्तापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे नऊ या आकड्यावरती अजूनही दुहेरी आकडा या ठिकाणी गाठता आलेला नाही आहे आपण जर विचार केला तर मात्र ट्रायडंट इलेव्हन नवी मुंबई पालघर ही टीम मात्र बॅटिंग करत असताना पाच ओव्हरची मॅच आहे आणि त्यातली पहिली ओव्हर पूर्ण झाली आहे टीमची पहिल्या षटकाचा खेळ संपला योगेश मात्रेने खूप चांगलं षटक हाताळलं मात्रेपाळाचा हा गोलंदाज आज आपण जर पाहिलं तर प्रमोद मात्रे जे मास्टर माइंड आहेत या टीमच्या मागे टीमच्या बरोबरीने आणि खऱ्या अर्थाने चांगले खेळाडू त्यांनी आणले ती स्पर्धा खेळवण्यासाठी विके प्रतिष्ठानला त्यांनी पराभूत केलं दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी योगेश खानोलकर मॅन फ्रॉम परळ टॅडो या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आता गोलंदाजी करताना दिसेल मागचा सामना जिंकला त्याच्यामध्ये चांगलं योगदान दिलं या सर्वच खेळाडूंनी परंतु समोर एजाज कुरेशी आहेत लेफ्ट हँडेड बॅट्समॅनच्या विरुद्ध लेफ्ट हँडेड बोलरचा वापर केला जातोय आणि आता हे बॅटल खूप चांगलं आहे महत्वाचं ठरेल कारण एजाज कुरेशी भरपूर वेळेला मोठमोठे फटके मारण्यात यशस्वी ठरतो लेफ्ट हँडेड सीमरच्या विरुद्ध पाहूया या मॅचमध्ये तो यशस्वी ठरेल का पहिला बॉल पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर गुड लेंथ स्पॉटवरून उसळी घेत जातो विकेट किपरच्या हातामध्ये लेंथ बॉल पिक करू शकलेला नाहीये बॅट्समॅन एजाज चांगली लाईन आणि लेंथ हे बॅटल खूप महत्वाचं आहे आणि पहिल्या बॉलवर मात्र बीट केलंय एजाज कुरेशीला टीमची धावसंख्या नऊ रनवर स्थिर आहे ट्रायडंट नवी मुंबईच्या विरुद्ध लढत आपल्याला पाहायला मिळते जितू रिची जितू निलेश शिलेवन डोंबिवलीच्या दरम्यान सेमीफायनल नंबर दोन बोलत यार या कव्हरला खेळण्याचा प्रयत्न मध्ये फिल्डर आहे स्वीपर कवर मालाइनच्या दिशेने कॅश ड्रॉप खराब क्रिकेट मगाशी देखील योगेश पवारचा झेल सुटला मॅग्निफिसंट कडून आणि त्यानंतर सेहेचाळीस रनची धुवादार खेळी साकारली आता इथे झेल सुटला जातोय मुकेश गायकर कडून आणि हा झेल खूप महत्वाचा ठरेल या मॅच मध्ये कारण एजाज कुरेशीचा हा झेल सोडलाय एक सिंपल कॅश ड्रॉप केली जाते टीमची धावसंख्या दहा कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आणि सेमी फायनल मध्ये दबाव दोन्ही टीमवर कायम असेल अतिशय महत्वाचा सामना फायनलच्या अगोदरचं हे बॅटल आपल्या समोर रंगत असताना तयार, लेफ्टम राऊंड विकेट शॉर्ट बॉल होता यावेळेला अनोख्या अंदाजाने खेळलाय बॉल चाललाय काउ कॉर्नर आणि मिडविकेटच्या गॅपमध्ये डीप मधून फिल्डर जात तोपर्यंत एक रन मात्र मिळताना दिसेल श्रेयशला मागच्या मॅच मध्ये ने धमाकेदार बॅटिंगला सुरुवात केली होती लांबच लांब फटके मारले परंतु या मॅच मध्ये टॅडोने आतापर्यंत शांत ठेवलंय तीन बॉल मध्ये फक्त दोन रन त्याने खर्च केलेत पहिल्या योगेश योगेशने फक्त नऊ रन खर्च केले आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवर फक्त अकरा दुसरा षटक मार्ग असत झेल सुटल्यानंतर पाहूया कशी बॅटिंग करतोय फलंदाज प्रॉपर सुटला त्यानंतर जखमेवर हा येतोय उत्तुंग षटकार या सहा धावा कुठेतरी मात्र खऱ्या अर्थाने जखमेवरती मीठ सोडणारच असतील कारण की कॅश ड्रॉप झाली होती त्या ठिकाणी मुकेश कायकर कडून आणि ती चूक मात्र संपूर्ण टीमला मागात पडते आणि हेच क्रिकेटचं सूत्र आहे ज्यावेळेस एखादा खेळाडू चुकी करतो त्याचे संपूर्ण परिणाम त्याच्या टीमला भोगावे लागतात आणि तिथून कदाचित एक उलटी दिशा त्या टीमची चालू होते चांगला फटका चांगलं टायमिंग लाच टायमिंग इथे जुळवत असताना हो यावेळेला कट करण्याचा प्रयत्न डीपमध्ये मॅनला फिल्डर आहे जज करतोय बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न स्लिपरी सरफेस तिकडे आहे रनआउटची संधी असेल आणि इथे बॉल हातातून निसटलाय दोन रन पूर्ण केलेले आहेत दोन्ही फलंदाजाने चांगलं ताळमेळ हलकासा टाळ्यांचा गजर होतोय मधून कारण एक एक रन महत्त्वाचे आहे नुकताच पाऊस पडून गेलाय खेळपट्टीवर थोडंसं पाणी आपल्याला पाहायला मिळते स्लिपरी सरफेस आहे अशा पद्धतीमध्ये रन करणं गरजेचं आहे टीमच्या टोटलमध्ये मागच्या मॅचमध्ये भरपूर रन केले होते एक्क्याण्णव रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ पराभूत झाला मॅग्निफिसंट परंतु कौतुक व्हायला पाहिजे योगेश पवार यांचं रणजीपटू आहेत दोन्ही मॅचमध्ये खोरेने रन केलेत दोन मॅचमध्ये त्यांच्या खात्यामध्ये मला वाटतं पंच्याण्णव रन जोडले गेलेत एकोणपन्नास आणि सेहेचाळीस से से बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न एजाजचा फटका फसलाय एक रन इथे मात्र मिळताना दिसते आणि जोखीम घेतलेली नाहीये एजाजने एकच रन तो मिळवतोय या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत ट्वेंटी वीस षटक क्रमांक दुसरे ते संपलाय पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते नऊ दुसऱ्या ओव्हरमध्ये रन खर्च केले अकरा दोन ओव्हरचा खेळ ते संपलाय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर ट्रायडन नवी मुंबई या टीमची धावसंख्या आहे ट्वेंटी विदाऊट लॉस वीस धावा आतापर्यंत धाव फल गावात लागल्यात परंतु या धावा इनफ नसतील मी तर म्हणेन अजूनही धावांचा डोंगर त्यांना मात्र उभा करावा लागेल कारण की अजूनही तीन षटकं तुमच्या हातामध्ये आहेत केतन म्हात्रेसारखा बॅट्समन खऱ्या अर्थाने समोरील या ऑपोजिट टीममध्ये आहे जो मोठ्या फटके मारण्याची ताकद क्षमता स्वतःच्या मनगटामध्ये ठेवतो त्याच्यासमोर जर तुम्हाला मात्र टिप टिकून राहायचं असेल तर तुम्हाला या धावा साधारणतः सत्तरपर्यंत घेऊन जावं लागतील म्हणजे येणाऱ्या तीन षटकामध्ये तुम्हाला पन्नास धाव्या ॲटलिस्ट कराव्या लागतील तरच या मॅच चा निकाल काहीतरी चांगल्या बाजूने लागू शकतो सर षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा वैयक्तिक संघाकडून तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे योगेश मात्रे यांच्याकडे मॅन फ्रॉम मात्रेपाडा एक नामांकित गोलंदाज आहे कल्याण डोंबिवली परिसरातील मात्रेपाडा गावचा हा योगेश मात्रे मजबूत ऐसे और भी वीडियो के लिए चैनल को सब्सक्राइब करो आणि तेवढा संयम दाखवलाय पहिल्या दोन ओव्हर मध्ये श्रेष कदम ने पहिला बॉल आणि या वेळेला टाइमिंग ला जेव्हा इट्स अज हिट मॅक्सिमम षटकार सहा धावा इथे मात्र खोऱ्याने उभ्या केल्या गेल्या तर एजाज कुरेशी एक चित्र आपल्याला कुणाला सर का नेहमी पाहायला मिळतं ज्या ज्या वेळेस एखाद्या बॅट्समॅनचे जेल सुटतात तो का डबल रफ्तारने धावा जमा करतो हे गणित नेमकं काय संपूर्ण प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल चांगली फलंदाजी झेल सुटल्यानंतर उपद्रव वेगवान बॉल यावेळेलाय याला म्हटलं जातं इट का जबाब पत्तर टिट फॉर टॅट इंग्लिश मध्ये आणि जशाच तसं प्रत्युत्तर मराठीमध्ये चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते ज्या पद्धतीने हा चेंडू त्याने हाताळला अगोदरच्या बॉलवर एवढा लांब फटका मारल्यानंतर कमबॅक करणं थोडंसं कठीणच जातं ॲज अ बॉलर परंतु काय कमबॅक राहिलं आहे योगेशचं आणि तुम्ही जसा उल्लेख केला झेल सुटल्यानंतर गमवण्यासारखं काही नसतं फलंदाजामध्ये फक्त कमवायचं असतं आणि तेच करतोय सध्या कमवतोय अपर कट आणि थर्ड मॅनला फिल्डिंग चांगली होती ते क्षेत्र भरपूर महत्त्वाचं आहे त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग अतिशय जपून करावी लागते नाहीतर तुमचा रविबुंबक होऊ शकतो आणि इथे मात्र एक चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि अखेर रन मिळाली फक्त एक हसण्याची गोष्ट नाही परंतु आज जे घडलं ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवतोय या गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज यार ओव्हर द विकेट आखो टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न मागे गेलाय बॉल पुन्हा एकदा तोच शिकत्रशक पाहायला मिळतोय चांगली फिल्डिंग तिथे केतन, केतन म्हात्रे करताना दिसतोय आज व्हाईट अँड व्हाईट कॅप देखील वाईट, वाईट, वाईट। तो डाग अच्छे असं म्हटलं जातं परंतु सध्या फिल्डिंग चांगली होते केतनची टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे आतापर्यंत अठ्ठावीस ट्वेंटी एट रन चांगली गोलंदाजी तीन ओव्हरचा खेळ सध्या मार्गस्थ आहे चार बॉल टाकून झाले दोन ओव्हरमध्ये वीस होते या चार बॉलमध्ये फक्त आठ खर्च केलेत आणि समोर असेल फलंदाज एजाज कुरेशी जो खेळतोय एकोणीस रनवर दहा बॉल त्याने फेस केलेत या मॅचच्या दरम्यान यावेळेला वेगवान बॉल थोडस पाय बाहेर काढून खेळण्याचा प्रयत्न परंतु भरपूर दूर होता बॉल आणि तेच इथे ते हेरलं पंचांनी अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल रन झाले एकोणतीस आज किरण इलेव्हन शिरवणे प्रस्तुती स्पर्धा आपल्या समोर स्वातंत्र्य दिन चषक खऱ्या अर्थाने एक मोठी स्पर्धा आपल्या समोर रंगताना दिसते यावेळेला टप्प्याचा बॉल बॅक ड्राईव्ह रन इथे मिळणार नाही थांबलाय श्रेयस नॉन स्ट्राईकिंग इंडला त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल प्रमोद मात्रे यांच्या आपसुकच टाळ्या वाजतात कारण खऱ्या अर्थाने बोग्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय या दोन्ही ओव्हरमध्ये आतापर्यंत पाच बॉल त्याने टाकलेत फक्त नऊ रन खर्च केलेत पहिल्या ओव्हरमध्ये नऊ रन खर्च केलेत इकॉनॉमिकल स्पेल योगेश मात्रेचा यावेळेला फटका हवेत आहे कवर्सला फिल्डर आहे मुकेशने झेल सोडला होता पुन्हा एकदा सोडलाय दोन झेल मुकेशने सोडलेत आता काय करेल मुकेश कारण इथे कुरेसीचा पुन्हा एकदा झेल सुटलाय तीन ओव्हरचा खेळ संपलाय तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत तीस ऍक्शन रिप्ले गुडलेन स्पॉटवर टाकलेला बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न भरपूर वेळ हवेत राहिला खूप चांगला कॅमेरावर मुकेशने दोन हाताने झेल घेण्याचा प्रयत्न तर केला परंतु झेल हातातून निसटला आणि तीन ओव्हरचा खेळ इथे संपला टीमची धावसंख्या तीस नक्कीच कोणाला सर म्हणतात ना मरता कॅ नाही करतात तशीच परिस्थिती सध्या मुकेशशी पाहायला मिळते कारण की धडपडतोय झटतोय कॅचसाठी पूर्ण प्रयत्न करतोय परंतु आज असं वाटतंय की हाताला पूर्णपणे व्यास्थिन लावून आलाय कारण की ज्या पद्धतीने कॅचेस हातातून ड्रॉप होतात आणि ते पण एजाज कुरेशी सारख्या बॅट्समनचा सा जो मैदानावरती मोठे पटके वाहण्याची ताकद स्वतःकडे ठेवतो त्या बॅट्समनच्या कॅचेस सोडणं हे आता मात्र खरोखर मित्र म्हणेन डोंबिवली टीमसाठी धोकादायक ठरेल पुन्हा एकदा एक टीम मिटिंग बोलवली गेली संपूर्ण खेळाडू एकत्र झाले योगेश पाटील यांचं नेतृत्व आहे या टीमला मॅन फ्रॉम सोनारपाडा चर्चा झाली आणि पुन्हा एकदा गोलंदाज आता तयार होत असताना दिसतील मला वाटतं श्रवणला इथे गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं मॅन फ्रॉम शहापूर एक चांगला गोलंदाज आहे श्रवण तेवढाच चांगला ऑलराऊंडर आहे भरपूर कमी लोकांना माहिती आहे खूप चांगली बॅटिंग देखील तो करतो युट्यूबवर त्याच्या अनेक व्हिडिओज आहेत आणि खऱ्या अर्थाने एक मोठा खेळाडू आता गोलंदाजी माक वर्स होत असताना आपल्याला पाहायला मिळेल शहापूरचं नाव ज्या ज्या वेळेला येतं त्या त्यावेळेला जेडीचं देखील नावाचा उल्लेख आपल्याकडे पाहायला मिळतो मुरबाड परिसरातून शहापूर परिसरातून गोकुळ गावातून जे डी सारखा खेळाडू श्रवणसारखा खेळाडू हे खेळाडू मात्र खूप मोठ्या संख्येने टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवताना दिसतात परंतु त्याच्यासमोर एजाज कुरेशी आहे जो आतापर्यंत दोन वेळेला त्याला जीवदान मिळालंय आणि दोन्ही झेल मात्र मुकेश गायकरने सोडलेत याचा आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे जो मागच्या मॅचचा हिरो ठरला टीम रिची जिथून विदेश इलेवन त्याने बॅटिंग चांगली केली परंतु झेल मात्र सोडले त्या मॅच मध्ये पाहूया एजाज कशी फलंदाजी करतोय समोर असेल श्रवण बोलिंग मार्क पहिला बॉल शॉर्ट बॉल होता हुक करण्याचा प्रयत्न मिस टाइमिंग बॉल हवेत आहे टॉपेज घेतल्यानंतर नो मॅन्स लँड मध्ये पडतोय कव्हर्स मधून डीप मधून दीपक दीप गीते बेवन येतोय बॉल पर्यंत तोपर्यंत तो 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 दोन रन इथे मिळताना दिसतील चांगली रनिंग बिटवीन द विकेट रन येणं गरजेचं आहे मग त्या कशाही होत या टीमकडे फलंदाजी मधली जी डेप्ता आहे ती भरपूर मोठी आहे योगेश पेनकर आकाश चारेकर या टीममध्ये आहेत महत्वाचे खेळाडू पालघर जिल्ह्यातील खेळाडू या टीममध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र मी म्हणेन आता अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे कारण अकरा बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत टीमची धावसंख्या बत्तीस थर्टी टू एजाज कुरेशी स्ट्राइकिंग इनला मुकेशला आता एजाजच्या विपरीत चित्रक्षणासाठी सजवलं आहे ते म्हणजे कवर्सला कारण ऑन साईडला खूपच चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग झोन आहे एजाजचा कव्हर्सला देखील त्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये फटके आलेत याही मॅचमध्ये प्रयत्न त्याने केला आहे श्रवण पुन्हा एकदा तयार ओवर द विकेटने बॅकफुटला जाऊन कट केला आहे आणि इथे मात्र बॉल चाललाय डीप वाईड शर्टमॅनच्या दिशेने केतन मात्रे पुन्हा एकदा इन ॲक्शन दोन रन पूर्ण केलेत दोनच रन मिळतील चांगला थ्रो चांगली फेकी केतन मात्रे अगदी एक एक पाऊल योग्य रीतीने टाकताना दिसतोय केतन मात्रे त्याला माहिती आहे सगळ्यात कठीण झोनमध्ये त्याला फिल्डिंग करण्यासाठी ठेवलं आहे आणि तिथे जर पडलो तर व्हिडिओ संध्याकाळी मोबाईलवर यावेळेला स्ट्राईकिंग इनला इजाज बोलिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना दिसेल श्रवण आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी त्याने देखील दोन बॉलमध्ये फक्त चार रन खर्च केलेत एजसाठी हा बॉल बॅटची खालची कडा घेतली जाते एकच रन मिळते टो एंडला बॉल लागलाय एकच रन मिळेल सुरेख गोलंदाजीचा नमुना आतापर्यंत जर विचार केला तर तीन षटक आणि तीन बॉलचा खेळ संपलाय म्हणजेच एकवीस बॉलचा खेळ संपलाय एकवीस बॉलमध्ये फक्त पस्तीस रन केलेले आहेत टीम ट्रायडन नवी मुंबईने परंतु विकेट त्यांनी गमावलेली नाही आहे ही जमेची बाजू आणि आता बॉल शिल्लक आहेत फक्त नऊ फलंदाज तयार स्ट्रायकिंग इनला श्रेय कदम मागच्या मॅच मध्ये भरपूर बरसला लांबच लांब फटके मारले तो खेळतोय सातारणवर या वेळेला आणखीन एक चांगला बॉल श्रवणचा मी मगाशीच उल्लेख केला शहापूर परिसरातून हा पर खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय परंतु प्रमोद मात्रे यांची कल्पकता प्रमोद मात्रे यांचं लक्ष प्रत्येक खेळाडूवर असतं आणि असेच खेळाडू तो या स्पर्धेमध्ये नेहमीच घेऊन येत आलेला आहे आणि ते सर्व खेळाडू चांगला परफॉर्मन्स देताना दिसलेत आणखीन एक की वेळेला चांगला फटका येतोय श्रेषच्या बॅटमधून अखेर षटकाराने कोंडी फोडली आहे श्रेषने कदमच्या बॅटमधून येतोय षटकार टीमची धावसंख्या पुढे जाते रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर एक्केचाळीस फोर्टी वन चांगली फलंदाजी चांगला फटका श्रेष कदमच्या बॅटमधून वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर थांबला त्यानंतर डिलिवर्ट केला बॉल मिडविकेट लाईनच्या बाहेर एक्केचाळीस रन झालेत टीम रिची निलेश इलेव्हन डोंबिवलीच्या विरुद्ध खेळत असताना ट्रायडनचे यावेळेला एज घेतल्यानंतर बॉल मागे जातोय थर्डमॅनला दीपक गीते बेवन बॉलच्या मागे आहे बॉल सीमारेषा पार करतोय आणि इथे येतोय चौकार खूप महत्त्वाचा क्षणी हा चौकार आलाय या येणं गरजेच्या आहेत आणि अशा पद्धतीने चार ओव्हरचा खेळ संपला चार ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर पंचेचाळीस फोर्टी फाय नवी मुंबई तर इथे मात्र एक चौकार आला षटकारानंतर दिलासा देणारा असेल श्रवण खूप चांगली गोलंदाजी करत होता पहिल्या दोन बॉल मध्ये दोन डबल रन गेल्यानंतर मात्र त्यानंतरचे दोन बॉल खूप चांगल्या पद्धतीचे फेकले होते परंतु शेवटचे दोन बॉलचा श्रेयस कदम स्ट्राईक वरती आला त्याने मात्र होत्याचं नव्हतं करून टाकलं तिथे मात्र त्याने खऱ्या अर्थाने आपल्या बॅट ची जादू आणि बॅटची ताकद संपूर्ण प्रेक्षकांना दाखवून दिली एक षटकार एक ऐसे भी चौकार वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल को दबाना बिल्कुल मत भूलना संपन्न झालाय जशी गोलंदाजी आमच्या या तीन बॉलरने इथे पेश केली तशीच गोलंदाजी दीपक गीते म्हणजे बेवन करताना दिसेल हीच अपेक्षा गोलंदाजी करणारी टीम करताना दिसेल परंतु जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत त्यांना मात्र अपेक्षा आहे की सामना हाय व्होल्टेज व्हावा जे समर्थक आहेत टीम डोंबिवलीच्या बाजूने त्यांना वाटत असेल की डोंबिवलीचा संघ जिंकावा त्यांच्या गावाचं नाव परिसराचं नाव व्हावं या स्पर्धेमध्ये परंतु दुसऱ्या बाजूला टायटन नवींबीचे उद्योजक सुरेश राणा यांना वाटत असेल की आपली टीम या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये खेळावी हे चित्र आहे या मॅचमध्ये दीपक गीते म्हणजेच बेवन मॅन फ्रॉम कल्याण शेवटचं षडक टाकण्यासाठी तयार पहिलाच बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न दिशा भरकटलाय पंचांचा इशारा वाईट बॉल दबाव आहे कारण लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आहे ज्या जुनी तक धरून खेळतोय एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या सेहेचाळीस फोर्टी सिक्स रन सहा बॉलचा खेळ शिल्लक यावेळेला फटका मध्ये पॉईंटमध्ये डीप डीपमध्ये फिल्डर आहे कवर्स मधून जोपर्यंत जाईल तोपर्यंत एक रन मात्र मिळताना दिसते इजाज सत्तेचाळीस रन झालेत ट्रेड नोंबईची धावसंख्या श्रेष कदम या मॅच मध्ये खेळताना दिसतोय सतरा आकड्यावर त्याच्या बॅटमधून मगाशी एक षटकार आला आणि या खेळाडू ने प्रभावित केलं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताला चांगलं क्रिकेट तो सातत्याने खेळत आला अनेक दिग्गज खेळाडू आपल्या स्क्रीनवर आपण पाहत आहे टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं जात आहे ऑल मॉन्स्टर्स रायगड अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झालाय निलेश परदेशी अँड टीम खूप चांगला परफॉर्मन्स योगेश पवारने दोन्ही मॅचमध्ये दिला पहिल्या मॅचमध्ये एकोणपन्नास दुसऱ्या मॅचमध्ये सेहेचाळीस दमदार खेळाच्या जोरावर हा संघ फायनलमध्ये दाखल होतोय परंतु आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलंय टीम डोंबिवलीचा रिची जितू निलेश इलेव्हनने ग्रामीण गटातले खेळाडू खूप चांगलं खेळताना दिसतात यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न टॉ एज घेतल्यानंतर बॉल मागे जातोय डीपमध्ये मॅनला फिल्डर आहे दोन रन घेण्याचा प्रयत्न श्रेष कदमचा कदमचे पावलं चालत आहेत आणि इथे दोन रन मिळत आहेत पुन्हा एकदा दोन रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील रन आहेत स्कोर बोर्डवर एकोणपन्नास अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल होते या टीमची फोर्टी नाईन रन श्रेष कदम जो खेळतोय या मॅच मध्ये एकोणीस वर सव्वीस रनचे खेळी साकारले इजाज कुरेशीने सोळा बॉल त्याने फेस केलेत श्रेष कदमने बॉल फेस केले दहा एकशे नव्वदच्या स्ट्राईक रेटने खेळत असताना श्रेष कदम या वेळेला शॉट इन साइड आउट थ्रू दकार या दाबा खरोखर पाहण्या लायक होत्या कारण की ज्या पद्धतीने फटका सजवला होता टाइम घेतला होता आणि स्वतःला सेट करत असताना अगदी जागेवरून कोणत्याही प्रकारची हालचाल न करता फक्त बॅटची मुवमेंट या ठिकाणी पाहायला मिळाली आणि जो फटका आहे तो खूप देखना फटका अप, या ठिकाणी श्रेयस कदमच्या बॅटमधून पाहायला मिळाला चांगली बॅटिंग श्रेयस कदमची आता तो मात्र धावसंख्येला आकार देत असताना फिफ्टी अप अर्धशतक पूर्ण होतं यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न इथे पहा अमोल होता डीपमध्ये मिड विकेटला त्याचा तोल गेला आणि तोपर्यंत दोन रन मिळवत असताना श्रेष कदम दोन रन टीमच्या टोटलमध्ये नावसंख्येत भर पडते रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर फिफ्टी सेवन सत्तावन्न धावा झाल्यात अजूनही अपेक्षा असेल या ठिकाणी या मधील जर विचार केला तर अद्यापही दोन चेंडू शिल्लक आहेत म्हणजे दोन मध्ये जर दोन मोठे फटके आले तर मी म्हणते की एक सेट स्कोर त्यांनी मात्र उभा केला जे त्यांना अपेक्षित आहे सत्तावन्न रन झालेत श्रेष कदम दीपक गीते म्हणजेच बेबन आता गोलंदाजी माकवर त्याच्या समोर आहे सज्ज फटका हवेत आहे टायमिंग प्रॉपर आहे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे षटकार श्रेष कदम ही इज ऑन फायर नाव नेत्र दीपक फटका येतोय आणि तो सांगतोय या मॅच मध्ये जिंकणं तर माझ्या रक्तात आहे हरणं मात्र ती जंगलात राहतात चांगली बॅटिंग इथे केली जाते श्रेष्ठ कदमच्या बॅटमधून उत्तुंग षटकार फलंदाज श्रेष्ठ कदमने इथे ठोकलाय टीमची धावसंख्या त्रेसष्ट शेवटचा बॉल शिल्लक याच फटक्याचा उल्लेख केला जात होता आणि जशाच तसं उत्तर या ठिकाणी मात्र दिलं जाते जे जा शेवटचे दोन बॉल त्याला मिळाले त्या दोन बॉलचा किती फायदा हा उचलतोय याच्यावरती संपूर्ण चित्र होतं आणि तो सार्थ ठरवतोय या स्वतःवरती टाकलेल्या विश्वासाला चांगली फलंदाजी स्वतःच्या मनगटावर विश्वास असलेला खेळाडू इथे दाखवत असताना दमदार खेळ ऑन साईडला पूल केलाय मिडविकेटला बॉल जातोय मुकेश गायकरचा पाठलाग सोडणार नाही हा बॉल आणखीन एक चौकार येत असताना शेवट केला गोड षटकर आणि चौकर आणि षटक ठरलं महागळ या ओव्हरमध्ये त्याने रन खर्च केल्या बावीस आणि जी अपेक्षा होती ट्रायडन नवी मुंबईला त्याने रन उभारल्या सिक्स्टी सेव्हन सदुसष्ट अडुसष्ट रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा श्रेष कदमने रन केले सदोतीस आणि पार्टनरशिप राहिली या सिक्स्टी सेवन रनची त्याच्यामध्ये योगदान दिलं फलंदाज एजाज कुरेशीने देखील त्याने देखील या मॅचमध्ये खूप चांगला खेळ केला श्रेष कदमच्या बरोबरीने आणि एजाज कुरेशीने सोळा बॉलमध्ये सव्वीस रन करत असताना दोन षटकार एकशे बासष्टचा त्याचा स्ट्राईक रेट राहिला त्याच्यामध्ये तीन वेळेला दोन रन तो धावला चांगली फलंदाजी चांगली पार्टनरशिप अभेद्य भात पार्टनरशिप इथे राहिली आणि अशा पद्धतीने पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्ड रन आहेत सदुसष्ट त्यामध्ये चार एक्स्ट्राच्या स्वरूपात रन आले श्रेषने के रन केला सदोतीस सव्वीस केल्या याच्या कुरेशीने आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा अडुसष्ट रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे त्या अगोदर पाहूया गोलंदाजीमधलं पृथक्करण पृथक जिथे योगेश मात्रेने दोन षटकं टाकले आणि त्यामध्ये नऊच्या सरासरीने अठरा रन खर्च केला चार डॉट बॉल त्याने टाकलेत योगेशने एक षटक टाकलं टॅडो ने एक षडक टाकलं त्यामध्ये अकरा रन त्याने खर्च केले योगेश खानोलकरने एक डॉट त्याने टाकलाय श्रवण जो शहापूरचा खेळाडू आहे आज खरोखर चांगली गोलंदाजी त्याने दाखवली पंधरा रन खर्च केल्या परंतु शेवटचं षडक बेवनचं खूप महाग ठरलं आणि त्यांनी बावीस रन खर्च केल्या अशा पद्धतीने पहिला डाव संपलाय सदुसष्ट रनच्या लक्ष्याचा पाठलाग लक करायचा आहे दुसऱ्या डावामध्ये या सदुसष्ट रन नंतर अडुसष्ट रनच्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय हे ऐकण्यासाठी जाऊया अर्षद मडवी यांच्या ऐसे भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना ऐसे भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना ऐसे भी ही टीम आणि त्याची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये ज्यामध्ये पहिलं नाव येते केतन मात्रेमॅन फ्रॉम वाकला आणि दुसरं नाव असेल मुकेश गायकर जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय तर अडुसष्ट धावांच्या लक्षात पाठला करायचा आपण पाहू शकाल अनेक लोकांनी या स्पर्धेला खूप चांगल्या रीतीने सहाय्य केलं आहे त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो ज्यामध्ये फायनलच्या मॅचसाठी ज्यांनी मात्र आम्हाला तब्बल तेरा खेळाडूंना तेरा तेरा टी शर्ट देण्याचा ज्यांचा निर्णय घेतला घेतला प्र प्रथमेश कोळी यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला आणि त्यांच्या शब्दाखातीर मात्र नवीन पनवेल येथील यश स्पोर्ट्स या स्पोर्ट्स शॉपच्या माध्यमातून निलेश जी सोंडकर जे आहेत त्यांनी मात्र लगेच होकार दर्शवला आणि फायनलच्या मॅचसाठी त्यांच्याकडून प्रत्येक टीमला टी शर्ट्स या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला प्रत्येक खेळाडूला प्रत्येक तेरा खेळाडूंना प्रत्येकी या ठिकाणी टी शर्ट देण्यात येतात त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचसाठी देखील या ठिकाणी टी शर्ट ठेवण्यात आल्या आहेत त्या देखील खूप आकर्षक टी शर्ट आहेत आणि सूचित करण्यात येतं की त्या मॅन ऑफ द मॅच टी शर्ट तुम्हाला दिल्यात त्या तुम्ही घालून खेळा जेणेकरून मात्र त्या टी शर्टची जी आहे ती ब्रँडिंग आज मात्र सर्वांना पाहायला मिळेल जेणेकरून जे पुरस्कर्ते असतात जे, पुरस जे देणारे असतात ते खऱ्या अर्थाने याच गोष्टीची अपेक्षा ठेवतात की निदान काही का होईना आपला हातभार स्पर्धेला लागावा आणि आपल्या नावाचं जे ब्रँडिंग आहे ते कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये होत राहावं जरा फास्ट करायचं ट्रॅडंट इलेव्हन नवी मुंबई पालघर आपण जास्त वेळ घेऊ नका आपली टीम मिटिंग झाली असेल तर अगदी क्षणामध्ये आपण फिल्डिंग लावून घ्यायचं विघ्नेश सर आमच्यासोबत जोडले गेलेत आमचे को कॉमेंडेटर म्हणून आज आम्ही तिघही या स्पर्धेला कवर करण्यासाठी खूप उत्सुक होतो बऱ्याच दिवसांपासून परंतु आज शेवटी गाठबेट होते कुणालजी दाते असतील विघ्नेशजी मडवे असतील आणि मी स्वतः हर्षद मडवे आज मात्र या स्पर्धेला कवर करत असताना खूप आनंद मिळतो त्याचबरोबर आम्हाला टेनिस क्रिकेट डॉट इनच्या सर्व सहकाऱ्यांची खूप चांगली साथ मिळते हे कॉर्डिनेशन असणं खूप गरजेचं आणि सकाळपासून आमच्यासोबत एक निस्वार्थीपणे गुणलेखाची भूमिका अदा करणारे आमचे बलिरामजी मेहरे देखील यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय खूप चांगलं कार्य सर्वांच्या साथीने कॉर्डिनेशनने मात्र एक काम चालू आणि किरण मेहर यांच्यावरती असलेले प्रेम अप्रेक्षकांनी मात्र दाखवून दिले या स्पर्धेवरचं प्रेम या खेळाडूंवरचं प्रेम वेगने सर काय म्हणाल यस सर्वांचं यश आहे कारण की जर पाहिलं तर ही स्पर्धा साता समुद्रापलीकडे नेण्यासाठी टेनिस क्रिकेट डॉट इन यांची संपूर्ण टीम एक चांगल्या क्वालिटीचं क्रिकेट आमच्यापर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतं आहे त्याचं श्रेय जातं टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ऑपरेटर संदेश असेल कॅमेरामन जर पाहिलं साहिल शेख असेल जितेंद्र पवार या संपूर्ण एंटायर टीम संतोष नाणेकर यांचं नाव देखील घेणं गरजेचं आहे की टेनिस बॉलची पहिली वेबसाईट ज्यांनी उभारली आणि ज्यांनी साकार केली टेनिस क्रिकेट डॉट इन याचं देखील मी कौतुक करतो आहे त्याचबरोबर हे अंपायर असेल त्यांचं देखील सरश स्वागत केलं जाईल त्यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आहे चांगली अंपायरिंग आज पाहायला मिळाली दत्ता मेहेर असेल शशी मेहेर असेल त्याचबरोबर गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून हे सारसुळेचे बिलॉंग करतात आणि क्रिकेटमध्ये अनेक वर्ष हे रुजू असल्यामुळे अंपायरिंग देखील त्याच पद्धतीने त्याच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते एक चांगली मॅच आहे अडुसष्ट सदुसष्ट धावांचं आव्हान आहे मॅचला सुरुवात होते हर्षदजी मडवी विजय पावले सब... व्हेरी फास्ट बॉल राईट अम अराउंड देतन मात्रेसाठी ऑन साईडला यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता ऑन साईडला मीड विकेटचा खेळाडू वेगाने वरती येतो एक रन पूर्ण दुसऱ्या रनचा प्रयत्न होण्या अगोदर थांबवला जाते एकाच रनवरती समाधानी व्हावं लागते एक दिग्गज खेळाडू आहे इंदापूरचा हा खेळाडू मात्र आज या नवी मुंबई नगरीमध्ये अवतरला आहे नेहमी मात्र आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांच्या वाऱ्या होत असतात परंतु आज या रबर बॉल क्रिकेटच्या निमित्ताने त्यांचं नवी मुंबईमध्ये येणं झालं आज कृष्ण सातपुते मात्र या मैदानावरती दिसत नाहीये डिंगडॉंग टीमच्या माध्यमातून जरी खेळत असला तरी या ट्रायडन नवी मुंबईमध्ये त्या स्कॉडमध्ये त्याचा समावेश अंतिम क्षणी केला गेला होता किरण मेहरे यांचा फोन आल्यानंतर परंतु आज त्याची अनुपस्थिती या ठिकाणी मात्र जरूर जाणवते राईट अमराउंड बॉल यावेळेस ऑन साईडला खूप चांगला फटका दे धमाका मुकेश थांबायला तयार नाहीये कॅच मी का सोडल्या आणि जरी सोडल्या असतील तरी त्याचा वचपा मी बॅटिंगमधून काढून देऊ शकतो हे दाखवणारा हा बुलंदी षटकार जेवढ्या कॅचेस मुकेश गायकरने सोडल्यात त्याच्यापेक्षा जास्त धावा मुकेश गायकरला करावं लागेल कारण की पहिल्या मॅचमध्ये काय धुवाधार बॅटिंग केली होती पहिल्या सुरुवातीला तो स्ट्रगल करत होता त्यानंतर सेट झाल्यानंतर अफलातून शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळाले पण यावेळेस तो मधून सेट होऊन आला आहे आणि पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले आहेत ना नक्कीच हे गरजेचं आहे एखाद्या अनुभवी गोलंदाजासमोर आपण बॅटिंग करत असतो त्यावेळेस मात्र आपलं संपूर्ण सर्वस्वपणाला लावावं लागतं इथे पहा वेगाने ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतं गवतामध्ये चेंडू थांबलाय तोपर्यंत मात्र फिल्डर वेगाने येईल एक रन मात्र पूर्ण कर केली जाईल दुसऱ्या रनपासून वाचवलंय अडवलंय आणि मित्रमंडळी म्हणून केतनला स्ट्राईकवरती आणण्याचं काम इथे मुकेश करतो काय मुकेश की मुकेशला माहित आहे की राहणं किती इम्पॉर्टंट असेल येस टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार कृष्णा सातपुते आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं कृष्णा सातपुते आज खेळ असं वाटलं होतं पण आज मॅच न खेळता या स्पर्धेसाठी किरण मेहर यांच्यावर असणार प्रेम आपल्याला पाहायला मिळ कृष्णा सातपुते यांचं आगमन झालंय इथे पहा षटकाराने स्वागत केलंय कृष्णा लक्ष्मण सातपुतेच केतन मात्रे इथे मात्र का स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे दाखवत असताना हा धमाकेदार षटकार पाहायला मिळतो मी कृष्णाचा उल्लेख केला होता हे नक्की मी तिथं पाहून किंवा काय सहज उल्लेख केला होता आणि जसा उल्लेख केला आणि मला नाही माहिती पण कृष्णाचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय मोस्ट वेलकम आपलं कृष्ण सातपुते या नवी मुंबई नगरीमध्ये कुणा टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा टेनिस बॉल क्रिकेटचा एक महानायक ज्याला म्हटलं जातं कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचं स्वागत केतन म्हात्रेने षटकाराने केले केतन म्हात्रे या मॅचमध्ये जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत ट्रायडेंट नवी मुंबई या टीमला मात्र घातक ठरेल केतन म्हात्रे हा की फॅक्टर असेल या मॅचचा तर काय वाटतंय कारण की जर आपण जर विचार केला केतन म्हात्रे ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय कुठेतरी विजय पावलेवरती आक्रमणाची भूमिका साकार दे केतनने हा वेग वाढवलाय आता मात्र ऑन साईडला हा चेंडू जातोय लेगस्टिकला सोडून चालला व्हाईट बॉलचा इशारा तर आलाय त्यावरती एक्स्ट्रा एक रन मिळेल वन प्लस वन दोन रन मिळतील आणि या दोन रन बरोबर टीमची टोटल धावसंख्या पुढं सरकते टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत सोळा सिक्स्टीन रन आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागल्यात विजय पावलेची गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली आहे कारण की ज्या पद्धतीने विजय पावलेने पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजी केली होती त्याच्या विपरीत या मॅचमध्ये होती सेमीफायनलची मॅच आहे खूप इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी फायनलला जाण्याची ही हा रस्ता असेल इथे पहा वेग पहा अतिशय भन्नाट वेगाने गोलंदाजी होते पूर्णपणे बीट केलं जाते मुकेशला आता मात्र चेंडू समजू दिला जात नाही आणि जोपर्यंत चेंडू समजेल तोपर्यंत चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये दाखल होतोय मला वाटतं शेवटचा एक बॉल बाकी असलेल्या मधला व लास्ट बॉल टू गो राईट अराउंड द विकेट टू मुकेश गायकर गती कमी केली गती कमी केली आणि त्याचा फायदा उचलला जातोय विजय पावलेची ओळख हीच आहे की एखाद्या बॅट्समनने जर माझ्यावरती हल्ला चढवला तर त्याला मी कसा थांबवू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण एक नमुना एक छोटासा नमुना त्याने मात्र सादर केलाय पहिला चेंडू फेकला त्यामध्ये वेग वाढवून टाकला होता त्यानंतर मात्र सेकंड बॉलला त्याने वेग कमी केला कारण की त्याला माहीत होतं की मुकेश गायकर हा मारण्याच्या तयारीत आहे त्यामुळं बॅट फिरेल त्याच्या अगोदर मात्र चेंडू स्लो त्याने मात्र वेग कमी करून त्याला डिलिव्हर केला आणि त्याचे परिणाम इथे मात्र मुकेशला पाहायला मिळाले डॉट बॉल सहित यस yes, ज्या पद्धतीने ते सरार रफ्तार का राजा ज्याला म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने तितकाच घातक स्लोवर देखील आहे आपण पाहू शकाल विजय पावलेचा आणि अखेरच्या चेंडूवर तो देखील चकवून गेलाय पहिले षटक इथे संपलं गेले सोळा धावा स्कोर लागलेत आता समीकरण असेल ते म्हणजेच चोवीस बॉल असेल आणि धावांची आवश्यकता असेल बावन्न धावांची आवश्यकता अजून एक चांगलं षटक जर पडलं तर नक्कीच कमबॅक करेल पण पाहू शकाल ट्रायडेंट नवी मुंबई टीम सुरेशजी राणा यांच्या माध्यमातून ही टीम देखील उभारली गेली आहे आणि जर पाहिलं तर अनेक नामांकित स्पर्धा ज्या टीमने आत्तापर्यंत आपल्या नावी केलेस ती टीम देखील फायनलमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल तर दोन्ही टीमला देखील संधी असेल तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येईल प्रज्योत अंबिरे प्रज्योत अंबिरे यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय आणि ज्याच्या माध्यमातून मात्र खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये झाली होती आता देखील अपेक्षा तशीच असेल ओव्हर द विकेट यावेळेस केतनसाठी पहा चेंडू बॅटला लागल्यानंतर थेट बॉडीचा वेध घेतला पायावरून चेंडू निघून थेट कव्हर्समध्ये जातोय तोपर्यंत मात्र एक रन पूर्ण केली जाईल आणि या एक रन बरोबर टीमची धावसंख्या पुढं सरकते धावसंख्या सतरा सेवनटीन लॉस एकही विकेट आतापर्यंत गमावलेला नाही आहे आणि इथं जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली मी तर म्हणेन रिची जितू निलेश इलेव्हन डोंबिवल्या टीमसाठी सोळा धावा या माफक आहेत परंतु त्यानंतर शेवटची जी तीन षटकं दोन षटकं येतील तिथं मात्र स्ट्रगल थोडासा वाढेल जर अशाच पद्धतीची धावसंख्या धावगती आणि एव्हरेज राहिला तर शेवटच्या क्षणी थोडा स्ट्रगल करायला लागू शकतो इथे पहा बॅटची इनरेज लागली चेंडू चालला शॉट थर्डमॅन फाईन लेग रिझनला त्या ठिकाणी मात्र डीपमध्ये फिल्डर आहेत योगेश पेनकर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल जो मात्र खऱ्या अर्थाने प्रत्येक इलेव्हन डिंगडॉंग पुणे संघातून प्रिफर करत असतो नेहमी त्याच्या बॅटिंगची चर्चा ही होत असते आणि आज तो मात्र कुठेतरी मैदानामध्ये बॅट्समनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालेला नाहीये ही कुठेतरी शोकांतिका मानली जाईल कारण की टीममध्ये खेळत असताना मात्र पहिल्यांदा एजाज कुरेशी आणि एजाज कुरेशी सोबत मात्र श्रेयस कदम खूप चांगली बॅटिंग करतोय जेणेकरून येणाऱ्या मागून येणाऱ्या बॅट्समनला चान्स मिळत नाहीये इथे शॉर्ट ऑफ लेन बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसलाय वेगाने फिल्डर चेंडूवरती येतो एक रन पूर्ण दुसऱ्या रनचा प्रयत्न होण्या अगोदर मात्र थांबवले हो दोन्ही बॅट्समन एकमेकांना थांबवतात हो था, कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे कॉलिंग खूप चांगलं हे गरजेचं चा आहे की ज्या वेळेस आपण पहिली धाव पूर्ण करतो दुसरी धाव घेत असताना मात्र कॉल करणं योग्य रीतीने हे खूप गरजेचं असतं तरच दुसरी धाव घेणं हे तुमच्यासाठी रिस्की राहत नाही विघ्नेस सर येस या पद्धतीने जर बॅटिंग केली जाईल तर नक्कीच टार्गेट पर्यंत पोहोचेल इथे मात्र कौतुक करेन प्रज्योत अंबिरेचं कारण की काय गोलंदाजी पाहायला मिळते जो विषय तुम्ही केला होता की जर पाहिलं तर योगेश पेंडकर सारख्या खेळाडूंना जर संधी मिळत नाही बॅटिंग करण्यासाठी कारण की ही स्पर्धा आहे आठ टीम असेल टेनिस क्रिकेट विश्वातले तारे सितारे प्रत्येक प्लेइंग मध्ये बसवणं आहे आणि कुठला फलंदाज कुठल्या पोझिशनला जाईल यासाठी चुरस आहे यासाठी स्पर्धा आहे त्या स्पर्धेसाठी अनेक नामांकित खेळाडूंना देखील इथे सहाव्या किंवा पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करावी लागते हे देखील या स्पर्धेचं महत्त्व आहे आणि या स्पर्धेचं ही ओळख आहे नक्कीच आज मात्र आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने तारे सितारे या संपूर्ण नवी मुंबई नगरीमध्ये अवतरलेत एका दिवसासाठी उका होईना परंतु ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी अनेक दिग्गज खेळाडू या ठिकाणी आले तिथे पहा दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट ला जवा पूर्णपणे या दोन्ही बॅट्समन मध्ये असलेलं कॉर्डिनेशन पाहायला मिळतं दोन्ही बॅट्समन एकमेकांच्या संमतीने दुसरी रन पूर्ण करतात पहिली रन वेगाने पूर्ण केली आणि क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही दोन रन घ्यायच्या तुम्हाला तुम्ही प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला पहिली रन ही खूप वेगाने घ्यावी लागते त्यावेळेस तुम्हाला दुसरी रन घेण्याचं धाडस हे मैदानामध्ये करता येतं सर येस त्यासाठी केतन मात्रे देखील पहिली रन्स घेतल्यानंतर लगेचच दुसरी धाव घेण्यासाठी सज्ज झाला आणि त्यानंतर मात्र एक धावाला दोन धावामध्ये कन्वर्ट केल्या इथे पहा बीट केलं बीट केले पूर्णपणे बीट केले हे इथं मात्र प्रज्योत आंबेरीचं सर्वस्व आहे आणि त्याला माहीत आहे केतनला कुठे टप्पा टाकून आपण खेळवू शकतो आणि खेळवणं खूप गरजेचं होतं केतन, हो केतन म्हात्रे जो कालच्या दिवसामध्ये आपण डोंबली उसर घरच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याच्या नावे असलेली आपल्याला पाहायला मिळते या टेनिस क्रिकेट विश्वातला आणखीन एक बायकरमॅन दोन टीम मध्ये दोन बायकरमॅन आहेत पहा फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये पहिला कर मॅन आकाश गणपत तारेकर मॅन फ्रॉम पारगाव तो सुद्धा आहे ज्याच्या नावावरती आतापर्यंत एकोणीस बाईक आहे त्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जिंकलेल्या आणि त्याच्या विरोधात खेळत असताना केतन हा देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत हो असताना त्याने मात्र उल्लेख केला होता की आकाश तारेकर सारखाच माझं देखील नाव बायकर मॅन म्हणून या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घेतलं जावं इच्छा व्यक्त केली होती विघ्नेश सर यस त्याच पद्धतीने सध्याच्या हंगामात तो बॅटिंग देखील करतोय पण मी कौतुक करीन गोलंदाज प्रज्योत अंबिरेचं कारण की काय षटक म्हणावं लागेल टर्निंग पॉईंट ठरला आहे कारण या षटकात फक्त सहा धावा खर्च केले आहेत आणि ज्या पद्धतीने एक षटकात सोळा धावा होत्या आता मात्र दोन षटकात बावीस धावा धाव लागलेत आता मात्र अठरा चेंडू आणि सेहेचाळीस धावांची आवश्यकता आहे अजूनही मॅच ऑन आहे अजूनही दोन्ही टीमला संधी आहे जर चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच फ्रंट फुटला येईल तो म्हणजेच टीम डोंबिवली त्याचबरोबर जर चांगली बॅटिंग झाली तर ट्रायडेंट नवी मुंबई नक्कीच फायनलमध्ये धडक मारेल नाही नक्कीच कारण की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने बॉलिंग या ठिकाणी होते ट्रायडंट नवी मुंबई टीमच्या माध्यमातून तर कुठेतरी या ठिकाणी मात्र सुरेश अंकलच्या चेहऱ्यावरती स्मिता असे चे पाहायला मिळते का की पहिल्या ओव्हरमध्ये सोळा धावा खर्च केल्या होत्या थोडंसं टेन्शन जाणवलं परंतु जसं हे सहा धावांचं षटक आलं त्यांना सु त्यांनीसुद्धा थोडक्यात चुटकेचा निश्वास सोडला की त्यांनी असं वाटलं की या मॅचमध्ये आपण पुनरागमन करू शकतो आणि अगदी मित्र म्हणेन ज्या पद्धतीने शिरसाट स्पोर्ट्स ट्रॉफीमध्ये त्यांनी मात्र मानांकन आहे तसंच काहीसा प्रयत्न या देखील स्पर्धेमध्ये केला जाईल म्हणजे दोन टायटल सलगच्या याच्यामध्ये त्यांच्या नावे व्हावं अशी त्यांची मात्र एक मनापासून इच्छा असलेली आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज अनिकेत राऊत रायटम रा अराऊंड द विकेट यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न थोडा सफल झाला होता फ्रंट फुटला आला पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र एक रन पूर्ण दुसऱ्या रनचा प्रयत्न होऊ दिला जात नाही आणि या एका रन बरोबर टीमच्या धावसंख्येत मात्र किंचितची वाढ होतीये दाव धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तेवीस ट्वेंटी थ्री रन्स ऑन स्कोरबोर्ड अजूनही या देखील विकेटचा या देखील जोडीचा कोणत्याही प्रकारे ब्रेक आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये परंतु आपण जर विचार केला तर यातील जी जोडी ही जे ही जे जोडी शेवटपर्यंत टिकली तर कदाचित एक वेगळं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळेल पा धावांचा पाऊस इथे मात्र मैदानामध्ये पडेल पावसाच्या सरी जरी बंद झालेल्या असल्या तरी धावांचा पाऊस आता पडू शकतो कारण की पाऊस थांबला आहे केतन मात्र सज्ज होतं यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवरती त्याच्या समोर असेल अनिकेत राऊत या ट्रायडंट इलेव्हन नवी मुंबई पालघर टीमचा कॅप्टन शॉर्ट ऑफ बॉलपूल करण्याचा प्रयत्न फिल्डर वेगाने चेंडूवरती जाईल का इथे पहा मित्रांनो काय परफॉर्मन्स आहे जरी कॅश असली तरी सुद्धा योगदान या ठिकाणी मात्र दिलं जात आहे आणि मैदानामध्ये टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट कर, कर, जाणवतोय आपल्याला हे मात्र नक्कीच आपल्याला चित्र टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपल्याला संध्याकाळी सर्व युट्यूब व्हॉट्सअपवरती पाहायला मिळेल काय एफर्ट्स आणि काय सुरेख झेप घेतली गेली पण झेल जरी भेटला नाही तरी देखील एफर्ट्सला कौतुक करेल शंभर टक्के एफर्ट्स यश प्रेक्षकाने दिलेत राकेश प्रभू कौतुक करेल राकेश प्रभूच काय विकेट किपर असताना देखील आपण पाहू शकाल शॉर्ट मिडविकेट रिझन मध्ये धावत गेला आणि झेप घेऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला नेहमीच हर्षद असं म्हटलं जातं की आपण प्रयत्न करतो ती सगळ्या गोष्टी शंभर टक्के यशस्वी होतो असं नाही पण प्रयत्न न करता आपण शंभर टक्के अपयशी ठरतो यावेळेस प्रयत्न केला अपयशी जरी झाला तरी प्रयत्नाची वाहवा केली जाते नेक्स्ट बॉल यावेळेस पहा यू आय विल डेफिनेटली हिट ब्लॉक होलचा बॉल केतनला परतवलाय माघारी इथे मात्र ज्या पद्धतीने राकेशने प्रयत्न केला होता या मैदानावरती कॅच पकडण्याचा केतनचा परंतु तो प्रयत्न इथे पूर्ण करून दाखवला अनिकेत राऊतने तुझे शंभर टक्के योगदान दिलेलं जे होतस ते कुठेही व्यर्थ गेलेलं नाहीये तुझा बदला मी घेईन आणि इथे मात्र करून दाखवलं केतन मात्रे बॅक टू कारण की आपण पाहू शकाल अनिकेत राऊतच्या पिटाऱ्याचा एक महत्वाचा बॉल ब्रह्मास्त्र या बॉलवर त्याने वापरला आणि ज्या विकेटची गरज होती केतन म्हात्रे इनफॉर्म बॅट्समन तो मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय आता मात्र आशा पल्लवीत झाल्या असेल ट्रायडेंट नवी मुंबई टीमचे आपण पाहू शकाल आता मात्र पंचवीस धावा एक गडी बाद तिसरं षटक येथे प्रगतीपथर असताना पंधरा बॉल त्रेचाळीस असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते अगदी बरोबर आणि आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने या मैदानावरती जर विचार केला तर राकेश नावाचे जे खेळाडू क्षेत्रक्षक आहेत ते खूप गाजत आहेत मागच्या स्पर्धेमध्ये देखील राकेश माळी या खेळाडूने अगदी समोरच्या दिशेने फ्लाइंग कॅच पकडली होती आणि या मैदानावरती आणि या मॅच मध्ये या राकेशने मात्र खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी केला अगदी शेवटच्या मुवमेंटला हवेमध्ये जम्प घेतली त्याला वाटलं चेंडू हातात बसेल चेंडू हातात बसला नाही परंतु त्यासाठी केलेले प्रयत्न खूप चांगले होते एवढंच मात्र नक्की सांगेन अनिकेत राऊत यावेळेस मात्र सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती त्याने मात्र आपलं काम करून दाखवले आता मात्र उन्हाच्या लहरी मैदानामध्ये उभ्या झाल्यात आपण पाहू शकाल पूर्ण उजड मैदानामध्ये आहे आणि यावेळेस चेंडू हवेत फिल्डर चेंडू खाली बॅकअप असणं गरजेचं कॉलिंग ठेवावं लागेल आणि इथे दोन फिल्डरचं योग्य समन्वय इथे कॅच पकडली जाते तू चल मे आया बॅक टू बॅक दुसरा विकेट तंबूच्या आश्रयाला रिची निलेश जितू इलेव्हन डोंबिवली टीम साठी ही धोक्याची घंटा विक्णेश सर येस बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन फलंदाज बाद झालेत आणि त्यामुळेच की काय बॅकफूटला गेले रिशी जितू निलेश इलेव्हन डोंबिवली टीम आपण पाहू शकाल सदुसष्ट धावांचे टार्गेट आपल्याला पाहायला मिळते आणि या वेस निकेतच राऊत मात्र या मॅच मध्ये दुवादार गोलंदाजी करतोय आणि काय कमबॅक केलंय ट्रायडेंट नवी मुंबई पालघर टीमने का कामगिरी आहे आणि अतिशय महत्वाची मॅच देखील आहे जर सामना जिंकतोय तर थेट फायनलमध्ये आणि एक लाखाचं जे पारितोषिक आहे ते जिंकण्याची संधी देखील या दोन टीम पैकी एका टीमला असेल पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं विघ्नेश सर तर ही स्पर्धा आणि ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि या मॅचचा चर्चा सगळीकडे होतीय तब्बल आठ हजार पाचशे एकोणीस लोक या मॅचचा आनंद घेतात ऑनलाइन मध्ये हे या खऱ्या अर्थाने मॅचचं श्रेय आहे तर इथे मात्र आपण जातोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अनिकेत राऊत सज्ज होतोय अराऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे जाणला जातो आणि समोर आहे मुकेश गायकर जो मात्र पहिला मॅचचा ठरला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्याच्या नावे राहिला परंतु कोणता संघ फायनल मध्ये जाईल कोणता संघ इथून मात्र ऑल मॉन्स्टर रायगड या टीम सोबत फायनल मध्ये एक लाखाने पन्नासा पन्नास हजारासाठी खेळेल हे पाहणं गरजेचं यावेळेस ऑफ साइडला खूप चांगला फटका गॅप सिलेक्शन दोन फिल्डरच्या मधून चेंडू निघून जातोय दंदनकरी करीत सीमारेषा पार वन बाउस चौकार बोर्ड शाडा प्लेन बॉल इथे मात्र पहा मैदानामध्ये पाणी घेऊन जा कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता चेहऱ्यावरती थेट हा चेंडू आदळलाय मित्रांनो याच गोष्टीचा आम्ही उल्लेख करतो पहा सगळे खेळाडू एकवटलेत हे या क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आणि एकमेकां प्रति असलेलं प्रेम हे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न होतोय नेमकं काय घडेल काय बिघडेल किंवा पुढं काय असेल हे मात्र आम्हाला माहीत नाही आहे तिथं मात्र ज्याची परिस्थिती त्याला माहीत आहे सध्या नेमका तो काय फील करतोय येस कारण की रबर बॉल क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण पाहिलं तर बॉल सरळ फेसवर जाऊन आदळतोय आणि मात्र इजा होते अनेक वेळा क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं आणि यावेळेस देखील फलंदाज सुखरूप असेल अशी आशा करूया कारण की आत्तापर्यंत जर वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना कोणत्याही क्रिकेटपटूचं नुकसान होता कामा नये एवढंच एक लक्ष असतं आणि तेच आपण या ठिकाणी अपेक्षित करूया अपेक्षा असेल मुकेश जी काय तुला इजा झाली असेल था। त्यातून तू लवकर बरा हो आणि पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला तुला पाहायचं आहे एवढी इच्छा या ठिकाणी तुला व्यक्त करतोय आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचा नेक्स्ट बारा बॉलमध्ये अडतीस धावांची आवश्यकता यस बारा बॉल अडतीस धावा आणि आज मुकेशनी जर पाहिलं तर पहिल्या मॅचपासून खूप चांगली बॅटिंग केली आहे मात्र सेमीफायनलची लढत आहे सेमीफायनलच्या लढतीमध्ये त्याची विकेट अतिशय महत्त्वाची होती केतन म्हात्रे परतल्यानंतर मात्र विकेश मुकेश विकेट अतिशय महत्त्वाची होती पण दुर्दैव म्हणावं लागेल डोंबिवली टीमचं कारण की आपण पाहू शकाल जायबंद झाला इंजर्ड झाला त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय एस हरीश मिरकुटे हा फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते बारा बॉल अडतीस धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये पाहायला मिळेल सेमीफायनल क्रमांक दुसरी आपल्यासमोर रंगली जाते प्रत्येक मध्ये एकोणीस धावांची आवश्यकता आहे बारा बॉलमध्ये अडतीस धावा सहा बॉलमध्ये एकोणीस इक्वेशन त्या ठिकाणी मात्र तयार झाले परंतु प्रत्येक मध्ये एकोणीस धावा होतील की नाही माहीत नाही परंतु या टीमचे मेनमेन खंदे बॅट्समन आता मात्र डगआउटच्या दिशेने परतलेत त्यात, त्यात मुकेश सारख्या खेळाडूची एंजरी ही देखील रिची जीतू निदेश इलेव्हन टीमसाठी कुठेतरी महागात पडणार यात तिळ मात्र शंका नाही तर गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज वन्स अगेन प्रज्योत अंबोरे शॉर्ट ऑफ लेन बॉल होता परंतु बॅटला पिक करण्यापूर्वीचा चेंडू मात्र निघून जातो शॉर्ट थर्डमॅन फाईन लेगच्या मध्ये एक रनसाठी आणि या एक रन बरोबर टीमच्या धावसंख्येत वाढ होती एकतीस धावा दाखल करावं लागल्यात बाईसचा इशारा अंपायरकडून या ठिकाणी देण्यात आलाय बीट झाल्यानंतर मात्र एक रन मिळाली ती बाईस स्वरूपामध्ये प्रज्योत पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीने हे चौथं षटक घेऊन प्रज्योत आहे ज्याने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये सहा धावा खर्च केल्या होत्या त्याच्यावरती विश्वास टाकलाय इथे बाटची एज लागली आता पहा राकेशच्या माध्यमातून एक डबल जगलिंग कॅच पाहायला मिळते सेकंड अटेम्प्ट मध्ये ही कॅच पकडण्यात आली आणि आणखीन एक बॅट्समन हरीश बुरकुटे जो मात्र नवव्याने मैदानात दाखल झाला होता तो मात्र बा दोन परतला माघारी डी गोळे फेकतो की काय हेच मैदानामध्ये जाणून वाटते कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी होते ज्या पद्धतीने वेगवान गोलंदाजी होते कुठेतरी बॅट्समनला स्ट्रोक खेळण्यासाठी भरपूर अडचणी या ठिकाणी निर्माण करून दिल्यात अमोल बाज झाल्यानंतर मात्र या ठिकाणी अनंत वाघ त्या ठिकाणी मात्र मैदानामध्ये दाखल झालाय शॉर्ट ऑफ बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न फिल्डर पहा त्या ठिकाणी वेगाने प्रयत्न करत होता धावताना परंतु इथे बॅलन्स एक रन पूर्ण झाले दुसऱ्या रनचा प्रयत्न देखील झाला दोन रन पूर्ण होतील आणि या दोन रन बरोबर टीमची टोटल धावसंख्या मात्र जाऊन पोचली आतापर्यंत थर्टी फोर चौतीस धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात चौतीस धावांची अजूनही आवश्यकता असेल आठ बॉल चौतीस छत्तीस धावांची आवश्यकता असेल इथे पहा पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला लेग बाईजचा इशारा प, या ठिकाणी अंपायरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आता मात्र तेहतीस धावांची आवश्यकता सात बॉलमध्ये सात चेंडू तेहतीस धावांची आवश्यकता अडुसष्ट टार्गेट आहे पस्तीस धावा आतापर्यंत झाल्यात अजूनही येणारे सात बॉल तुमच्याकडे आहेत आणि धावा करायच्या आहेत त्यामुळे तेहतीस ते सात बॉलमध्ये सहा षटकार इथे मात्र तुम्हाला पूर्ण करावे लागते राईट विकेट वन लास्ट बॉल टू गो इथे बीट होतोय आता मात्र या मॅच मध्ये एकदा प्रजसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे काय ओव्हर फेकल्या दोन षटकं त्याने मात्र फेकली पहिल्या ओव्हरमध्ये सहा धावा आणि या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या त्याने तब्बल पाच अकरा धावांचे ही दोन षटकं या टीमला ट्रायडंट इलेव्हन नवी मुंबई पालघर टीमसाठी सुखदायक असेल आणि आता कुठेतरी सुरेश राणा अंकलच्या चेहऱ्यावरती एक वेगळं हास्य उमटत असताना आपल्याला पाहायला मिळेल यस स्माईल देणारं स्पेल देखील पाहायला मिळालं प्रज्योत अंबिरेच्या माध्यमातून तब्बल दोन षटकात अकरा धावा ज्याने दिल्या आणि टीमला मात्र कमबॅक करून दिले जर पाहिलं तर विजय पावलेने पहिलं षटकात सोळा धावा खर्च केले होतं असं वाटलं होतं की यापुढे आक्रमण केलं जाईल आणि प्रज्योत अंबिरेने मात्र या मॅचमध्ये कमबॅक करून दिले कौतुक करेन मी अनिकेतचं देखील की काय गोलंदाजी अनिकेतची देखील पाहायला मिळाली अखेरचं षटक आहे सहा बॉल आहे आणि धावांची आवश्यकता असेल तेहतीस धावांची आवश्यकता तेहतीस धावा क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं कुठूनही माच कोणाच्याही बाजूने जाऊ शकते अजूनही जर मोठे फटकेबाजी जर झाली तर मात्र नक्की काहीतरी होऊ शकतं आणि काय वाटतंय नेमकं पुढच्या मॅच मध्ये कृष्णा सातपुते मॅच मध्ये पाहायला मिळेल का परंतु इथे सुरुवात झालीय सहा बॉलमध्ये पाच षटकार एक चौकाराची गरज असताना पहिला षटकार पहिल्या चेंडूवर आणि एकवीस धावांची आवश्यकता आहे चार बॉल एकवीस मॅच अजूनही बराबरीत आहेत अजूनही मॅच निघू शकते बॅट्समन हरीश मुरकुटे जो मात्र खऱ्या अर्थाने मुकेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये आलाय त्याने जबाबदारी स्वीकारली आहे मुकेशची जागा भरून काढेल का मॅचला विजयापर्यंत घेऊन जाईल का डोंबवलीकर त्याला डोक्यावर उचलून घेतील का हे खूप मोठं गणित आहे परंतु इथे गोलंदाज प्रीतम वरती जबाबदारी या ठिकाणी असेल इथे बीट होतोय आता मात्र बॅटची नरेज लागली चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये अनिकेत राऊत त्या ठिकाणी आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव नाहीये म्हणजे तीन बॉल मध्ये आता तुम्हाला करायचे आहे तब्बल एकवीस धावा जरी तिन्ही फेअर डिलिव्हरी आल्या आणि तिन्ही चेंडू वरती षटकार आले, आले। तरी देखील ही मॅच डोंबिवलीकरांच्या हातातून जाते फेअर डिलिव्हरी असायला हवी फक्त राईट आर्म ओव्हर द विकेट प्रीतम गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय समोर हरीश मुरकुटे खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याने केली आहे ऑफ लेन बॉल पूल करण्याचा प्रयत्न हुक करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तिथे त्या ठिकाणी लेग रिझन मधून फिल्डर वरती येईल आणि इथे एक रन पूर्ण केल्यानंतर दुसरीचा देखील यशस्वी प्रयत्न होतोय या दोन रन बरोबर टीमच्या धावसंख्येत वाढ होते टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र तब्बल एकोणपन्नास फिफ्टी अप होईल का पहावा लागेल दोन बॉलचा खेळ शेष आणि जिंकण्यासाठी एकोणीस धावांची गरज शॉर्ट ऑफ लेन बॉल मात्र खरोखर मोठा फटका मिडविकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हरीश मिरकोडेच्या बॅटमधून आणखीन एक धमाकेदार तिसरा षटकार या विषयावर बोलण्यासारखं भरपूर आहे वेगळं सर कारण की प्रत्येक भूमिपुत्राची मागणी इथे मात्र पहा अंपायरचा इशारा येण शेष इट इज अ व्हाइट बॉल व्हाइट बॉल आणि बिमरसाठी एक कॉल आलाय बघा अंपायर कडून थर्ड अंपायर साठी कॉल केला गेलाय तर थर्ड अंपायर आमचे विनंती असेल की आपण या आणि बिमरसाठी जी मागणी अंपायरने या ठिकाणी केले ती व्हॅलिड आहे की इनवॅलिड आहे ते पाहून घ्या तर या ठिकाणी सर्व निरीक्षणावरून आपण या ठिकाणी कळवतो की हा नो बॉल आहे हाईट फॅक्टर बिमरसाठी या ठिकाणी अपील केली होती तर हा नो बॉल असेल फ्री हिटचा बॉल या ठिकाणी मात्र टाकला जाईल एक्स्ट्रा रन टीमच्या मध्ये जोडली जाईल आणि एक्स्ट्रा रन बरोबर या फायनलच्या मॅच मध्ये आपण जाणार आहोत पुणालजी दाते सरांकडे शेवटच्या फायनल मॅच मध्ये इथे मात्र खूप चांगला फटका पहा इथे अपयशी झुंज या ठिकाणी पाहायला मिळाली हार्ड लक बॅड लक रिची जी तु निश इलेव्हन डोंबिवली टीम हार्डलक बॅडलक खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि इथे डीजे थांबा झाला एक मिनिट इथे खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला परंतु मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्या समोर आहे ट्रायडंट इलेव्हन नवी मुंबई पालघर यू ऑल द बेस्ट फॉर युअर फायनल मॅच डीजे धन्यवाद डीजे धन्यवाद दोन मिनिट सुरेजी राणा अंकल यांच्या वतीने दोन हजार रुपयाचं पारितोषिक आहे प्रज्योत अंबिरेच्या बेदक गोलंदाजीसाठी तर दोन दोन्यव हजार रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रज्योत अंबिरेला, परंतु ते आपण नंतर देऊया नॅशनल अँथम होईल दोन्ही टीमने लाईन अप करायचं आहे ड्रेस घालून ड्रेस परिधान करून आणि प्रमोद मात्रे जे टी टीमचे संघमालक आहेत त्यांनी